मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजयश्री खेचून आणलाय. त्यानंतर आता मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. या शर्यतीत भाजपचे अनेक दिग्गज नेते आहेत. या विजयानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वक्तव्यावरून शिवराजसिंह चौहान यांनीच मुख्यमंत्रीपदी राहावं अशीच त्यांची इच्छा असल्याचं दिसून येत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि मध्य प्रदेशमध्ये आमचे डबल इंजिनचे सरकार काम करत आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सेवा आणि सुशासन करत आहे, त्यामुळे जनतेचा पूर्ण आशीर्वाद भाजपवरच असणार आहे. शिवराजसिंह चौहान यांची धोरणं ही जनतेच्या हिताची आहेत, त्याचा पुरेपूर फायदा भाजपला झाल्याचे म्हणत चव्हाण यांचं चांगलंच कौतुक केलं आहे. सिंधिया म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झाला आहे. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली आहे. याचे संपूर्ण श्रेय शिवराजसिंह चौहान यांना जात असल्याचे त्यांनी सांगितले. नेमकी लाडकी बहीण योजना आहे तरी काय, जाणून घेऊया. लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश सरकारकडून चालवली जाणारी एक शासकीय योजना आहे. या योजनेचा उद्देश मध्य प्रदेशमधील मुलींची संख्या वाढवणं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं हा आहे. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात जन्मलेल्या प्रत्येक मुलीला दरमहा 1000 रुपये दिले जातात. मुलीचे वय 23 वर्ष होईपर्यंत ही रक्कम दिली जाते. याशिवाय मुलीला लग्नाच्या वेळी 51000 रुपये एक रकमी दिले जातात.